शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना समजा कोणी मस्ती केली मस्करी केली तर तुम्ही सहन करायचा का? नाही, अजिबात नाही. उलट उत्तर देऊन द्यायची त्याला, मोकळे होऊन जायचं लगेच. हा लगेच ठेवायचं नाही, काहीच नाही. तुम्ही मारलंय कधी कोणाला? हो. मी निघतो. केली मारामारी केली आहे काय सांगता? लहान असताना? लहान असताना नाही, दहावीत असताना कम्प्युटर क्लास लावलेला मी. तर दहावी नंतर काय करायचं, मग कम्प्युटर क्लासला जायची आणि तिथे एक मुलगा ना बघायचा माझ्याकडे. त्याला विचारलं मी काय बघतोस म्हटलं, तर तो म्हटला तुलाच बघतो. जिथे बॉटल होती ती बॉटल घेतली आणि फेकून मारली त्याला. तो दुसऱ्या दिवसपासून क्लासलाच दिसला नाही. बऱ्याच जणांना आता सैराट बनली आर्ची तसंच दिसतोय सगळं आर्ची आणि परशा. बरं आता मला सांगा लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय हो? कारण तुम्ही आता कुठे तुमचं बालपण? तुम्ही अमरावती. मग जमलं कसं? एक दिवस म्हणजे माझ्या तर विचारसाल तर म्हणजे मुलगी बघायचं विचारसाल तर वेगळी कहाणी आहे, जमलं ती वेगळी कहाणी आहे. मग आधी बघायची कहाणी सांगा. ऍक्च्युली माझा मोठा भाऊ आणि मी सहज बसलो होतो घरी. अरे काय करायचं आज, बोर होत आहे, तुला कुठेतरी जायचं आहे. ठीक आहे चल. मग त्यांची कार काढली, फिरायला निघालो असं रोडनी. त्याचा मित्र होता एक, मी जात होता आम्ही काम करा म्हणजे मुलगी आहे म्हणजे यवतमाळला बघून घ्या. म्हणजे ठीक आहे चल. मग टाइमपास म्हणून ते पण बघून म्हटलं आपण म्हणजे असंच फिरायला जाता जाता तर एक मुलगी बघितली. मग तिथे आम्ही मग आणखी एक फोन आला म्हणजे भावाच्या मित्राचा फोन आला की आणखी एक मुलगी आहे ते पण बघून घ्या म्हणे. मग तीही होती. मग तिकडे गेला? मग इकडे गेलो. पहिले दुसरी बघितली, पहिले टाइमपासला बघायला गेलो. आधी तिकडे गेलो मग इकडे गेलो होतो. मग त्या दिवशी काय झालं? एकमेकांना बघितलं? हा बघितलं. तुम्हाला माहिती होतं येत आहे कोणतरी? प्रत्यक्ष मुलगा येतोय हे नव्हतं माहिती. मग काय झालं? हे गेल्यावरती पप्पांनी विचारलं तर कसं वाटलं मुलगा? म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग तुमचा होकार कधी कळवला तुम्ही? मोठा भाऊ म्हणे मुलगी एज्युकेटेड आहे, चांगली शिकलेली आहे, तर मग तू हे कर. ठीक आहे तू म्हणतील तसं. मग तसं हो म्हटलं. बरं आता ते दुसरं काहीतरी तुम्ही सांगणार होता कहाणी, ती झाली मुलगी बघण्याची कहाणी. ते कहाणी म्हणजे लग्न जेव्हा हे झालं एंगेजमेंट झाली त्याच्यानंतरची कहाणी आहे. तिने सांगितलं बरं राहील तुम्हाला काय सांगा. एंगेजमेंट झाल्यानंतर ना यांनी म्हणजे सरप्राईज देण्यासाठी ते यवतमाळला आले. तर मी एकदम शॉक, हे कसं काय घरी आले एकदमच. तर मग आले ॲज युज्युअल, पप्पा वगैरे सगळे भेटले वगैरे. तर मग दिवसभर सोबतच आम्ही हे घरातच म्हणजे दिवस गेला आमचा. नंतर मग म्हटले की चला संध्याकाळी बाहेर जाऊया. तर मग बाहेर वगैरे गेलो आम्ही फिरायला, मेल्यामध्ये गेलेलो दोघेच. नाही दोघे, यांना असं वाटायचं की दोघं जण सोबत जाऊया, पण माझे बहिणी भाऊ सगळ्यांना सोबत घेऊ. मग सगळे जण सोबत गेलेलो आणि एंट्री पास असते ना, एंट्री पास काढलेली. आम्ही 6-7 जण होतो तर 7 जणांची काहीतरी पास काढलेली. तर त्याच्यातले यांनी 2 पास फाडून फेकून दिले आणि म्हणती 2 पास कुठे गेल्या? मी म्हटलं सगळ्यात मी काढले आणि त्यांना मुद्दामून त्यांनी फाडून फेकले. ते मला नंतर कळलं, पण त्यांना माझ्यासोबत परत येऊन तिकीट काढायची होती, यांना पुढे पाठवायचं होतं आणि म्हणून ते फाडून फेकून दिलं त्यांनी ते 2 पासेस. तुमच्याबद्दल तक्रारी करणार आहेत सगळे, तुम्हाला तक्रारी ऐकायच्या आहेत. आणि तुम्ही काय काम करायचंय माहितीये का? पेंट करायचं. बघूया कसे करता. हां नक्की. आई या सासूबाई. हा मग पहिला माईक तुमच्याचकडे. गाडी खूप फास्ट चालवते, स्लो चालवा. बोला. मान्य मान्य नाही तसं, पण कधी कधी उशीर होतो त्याच्यामुळे ती गाडी पळवायला लागती. बाकी मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा ती गाडी कधी फास्ट चालवत नाही. आता कळलं स्लिप का होतात त्या जरा. हो काय गाडी थोडी हळू चालवायची. थोडी हळू म्हणजे 120 ने नाही. कधी कधी चिडचिड खूप करते. हा चिडचिड खूप करते. हे कोण? सासरे. सासरे बुवा काय हो? आधी मान्य आहे का तुम्हाला हे? हे मान्य आहे का? मान्य नाही. नाही क्या बात आहे. वा चिडचिड म्हणजे कसं असतं, चिडचिड हा एक इम्पॅक्ट आहे, म्हणजे कुठल्या ऍक्शनची ती रिॲक्शन असती. त्याच्यामुळे चिडचिड त्याला नाही म्हणता येणार. तो एक स्वभावाचा प्रकार झाला, जसे वेगवेगळे स्वभाव असतात त्या, पण त्याला चिडचिड नाही म्हणता येणार. हा थोडाफार आवाज कमी जास्त होत असेल पण चिडचिड नाही. त्यांनी एक थोडक्यात सांगितलं की ऍक्शनची रिॲक्शन आहे,
म्हणजे घरातल्याने ऍक्शन केली कीच ती रिएक्शन येते असं नाही. बरं अजून कोण बोलणार? माझी मुलगी सर्व गुणसंपन्न आहे, जिद्दी धाडशी आहे, तक्रार काहीच नाहीये. काय दहशत आहे तुमची? द्या आधी तुम्ही बोला. मी तिच्या मिस्टरांची मामी आहे, तर ती जेव्हा जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा तेव्हा चहा वगैरे सुद्धा घेत नाही. मला घाई आहे मामी, आता नको प्लीज, मी नंतर घेईन असं म्हणते. मी तुमचं काय म्हणणं, चहा घेत नाही तुमच्याकडे? चहा वगैरे काहीच नाही, नको मामी, आता घाई आहे, मी नंतर घेईन. एकदा घेतला होता ना तेव्हा, जर बरा केला असता ना तर घेतला. पण मी चहा छान करते. बरं बरं, घ्या, कधीतरी गेला तर चहा घ्या तुमच्याकडे. बोला. मी मोठा भाऊ घ्यायचा. तक्रार अशी की ती जास्त चिडचिड ज्यावेळी करते त्यावेळी बराचसा राग मुलांवरती निघतो, तर तो नाही निघाला पाहिजे, ती विनंती. मान्य आहे? मान्य 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 आहे. कळलं, एक तरी आरोप मान्य केला बाबा त्याने. आमच्या मैत्रिणी महिला विकास मंचाची सदस्य आहे, ऍक्टिव्ह सदस्य आहे. फक्त मला तिला एक म्हणणं आहे की धावपळ जराशी कमी कर. म्हणजे तिला लागलं का तिला तिथे अटेंड करता येत नाही कार्यक्रम, त्याच्यामुळे मी तिला म्हणते की जरा आराम करत जा, शांततेत घेत जा, म्हणजे आमचे कार्यक्रम अटेंड करता येतील तिला. आम्ही तुमच्यासाठी त्यांनी शांततेत घेत. ऍक्टिव्ह सदस्य आहेत ते आमचे, म्हणजे ऍक्टिव्हवरच पडतात 10 वेळा. मी त्यांची मावस जाऊ आहे, त्या मेकअप खूप छान करतात, परफेक्ट असतो, पण फार वेळ लागतो. मान्य नाही. आपण लगेच विचारतो, फक्त बघितलं की येतो उत्तर. आता वहिनी तुम्ही बोलायचं, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांवर? जर सगळ्यांनी सांगितलं, थोडी चिडचिड करते कारण की खूप धावपळ होते, त्याच्यामुळे ती ॲक्शनची रिॲक्शन होते, बरोबर आहे. ती थोडी आता कमी करेल चिडचिड, आणि गाडी फास्ट चालवत होते पण ॲक्सिडेंट झाल्यापासून आता खरंच गाडी खूप स्लो चालवते. वेगावर नियंत्रण ठेवा, स्वतःची काळजी घ्या, आणि घरी कोणीतरी वाट बघतंय हे जे त्यांनी सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आता मिस्टर किती बक्षीस मिळवून देणार ते बघूया. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे ब. वेळ सुरू झाली. बांगडीच बदामाचा डबा. बुके 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 बाहुली बुके 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 बाहुली 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 अजून भीती मला पण भीती वाटायला लागली. काय सांगाल यांच्याबद्दल? माझी ती देवी आहे. कधी दुर्गेचं रूप घेते? घेते.